नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण साईपासून लोणी आणि लोण्यापासून तूप मिक्सर न वापरता 10 मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने कसं काढावं हे बघणार आहोत। त्यासाठी मी इथे फ्रीझरमध्ये साठवलेली 1 लिटर दुधावरची 1 आठवड्याची साय घेतली आहे। 2 तास आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती। अशा प्रकारचा एखादा मध्यम आकाराचा चमचा घेऊन साय फेटून घ्यायची। एक थेंबही पाणी न घालता सतत 2 मिनिटं अशा प्रकारे फेटायचं आहे। तूप काढण्याची ही खूप सोपी पद्धत आहे, भांडी पण जास्त खराब होत नाही। 2 मिनिटं सतत फेटल्यावर हे पहा साईला अशा प्रकारे क्रीमी टेक्स्चर येतं। पुन्हा 2 मिनिटं चमच्याने सतत हलवत फेटत राहायचं आहे। अशा प्रकारे चमच्याने फेटल्यामुळे साईपासून जास्तीत जास्त लोणी निघतं। मलाई जर मिक्सरला लावली तर कधीकधी मिक्सर गरम होतो आणि पूर्णपणे लोणी निघत नाही। आता 4 मिनिटं झाली आहेत, पहा साईचं टेक्स्चर बदललं आहे। लोणी आणि त्यामध्ये असलेल्या दुधाचे पार्टिकल्स सेपरेट व्हायला लागले आहेत। आता या स्टेजला थोडं पाणी घालून अगदी हलक्या हाताने स्लोली ढवळायचं आहे, जोराजोरात अजिबात फेटायचं नाही। पुन्हा थोडं पाणी घालून हलक्या हाताने ढवळून घेते। अशा प्रकारे हलक्या हाताने ढवळल्याने लोणी धुतलं जातं आणि पाणी आणि दुधाचं प्रमाण सेपरेट होऊन लोण्याचा गोळा तयार झाला। आता याला हाताने एका कढईमध्ये काढून घेते। इथे मी तूप काढायची कढई घेतली आहे, मी नेहमी याच कढईमध्ये तूप काढते। आत्तापर्यंत मला टोटल 6 मिनिटं लागली। मस्त लोण्याचा गोळा तयार झाला। साय स्टोअर करताना जर तुम्ही त्यामध्ये दही घातलेलं असेल तर हे उरलेलं मिश्रण तुम्ही ताक किंवा बटर मिल्क म्हणून पिऊ शकता। यामधलंच थोडं लोणी बाजूला काढून त्यामध्ये मीठ आणि किंचित हळद घालून फ्रीजमध्ये स्टोअर करा। अशा प्रकारे घरचं बटर ब्रेडला लावून नंतर खाऊ शकता। लोण्याची कढई गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवर गॅस ऑन केला। लोणी मेल्ट झालेलं आहे, वरच्यावर सतत अशा प्रकारे हलवत राहायचं, म्हणजे वर आलेला फेस निघून जातो। चार मिनिटं झाली आहेत, तूप ट्रान्सपरंट व्हायला लागले। साधारण 1 मिनिटानंतर बेरी तळाशी बसल्यावर गॅसची फ्लेम बंद करते। हे पहा तुपाला गोल्डन कलर आला आहे आणि बेरी पूर्णपणे तळाशी बसली आहे। तूप थंड झालं आहे, आता घट्ट झाकणाच्या भांड्यामध्ये गाळून घेते। अशा प्रकारे जास्त पसारा न करता पटकन तूप तयार झालं। व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वाजवा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। ही सर्व अगदी मोफत आहे। पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत। बाय बाय।